आता रब्बी पिकासाठी आमची सोय नाही आहे, मग आम्ही कसं करावं त्याच्यासाठी बा ह्याच पर्याय केला सरकारने. या वर्षी पाणी इतकं पडलं राजे की पाण्याचं नाव घेतलं तरी पाणी पडे. इतकं पिकाचं नुकसान झालं की सोयाबीनचं सारा सत्यानाश व्हायला, कापसा निरा पडला वाटा. त्याच्यानं शेतकरी भल्ला हवाल दिल झाला. पण अचलपूर आणि त्यातल्या त्यात चांदूर बाजार तालुक्यातले दोन सर्कल म्हणजे दोन मंडळ, एक आशे गाव आणि तळेगाव, बाकीच्या ठिकाणी भेटली मदत. पण या दोन सर्कलच्या शेतकऱ्याच्या तोंडाले पुसले पानं. तर शेतकऱ्याला भेटावा न्याय यासाठी की नाही, आमचे एक मित्र भालेराव भाऊ, त्याच्यानंतर रमण पाटील जे आहेत हे बसले उपोषणात, त्याच्यावर चर्चा करतो की बा सरकारनं लय सांगितलं की शेतकऱ्याला आम्ही की तसं मोरू देणार नाही, म्हणजे कसं मोरू देता नेमकं हे त्याला विचारतो. आता मी शेतकऱ्याला न्याय भेटावा यासाठी अन्नत्याग आंदोलन आहे, लोकविकास संघटना अमरावती यांच्या अंतर्गत. याच्या त्याची मागणी अशी आहे म्हणते बाबा की आशेगाव पूर्ण तळेगाव मोहना महसूल मंडळाची अतिरिक्त आली आणि त्यात काय झालं, 80-60% निकष ठेवला गेला की त्याचा शेतकरी अटकला राजो आणि शेतकऱ्याला काहीच भेटलं नाही. आता त्याची मागणी काय आहे कसं आहे यासाठी आता मी त्याच्यासोबत करणारा चर्चा. पहा कशी आज चुकले याची उपोषणा तोंड आतापासूनच. तर माझ्यासोबत उपोषण करते रमण पाटील आहेत. पाटील, दोनच राजे मंडळ कोण सोडले असं तुम्हाला वाटते? आम्ही वारंवार गव्हर्नमेंटला एकच सांगितलं का बा, पहिलेपासून तिथं पर्जन्यमानाचं जे यंत्र लागलेलं होतं ते बेकार झालेलं होतं. कलेक्टर साहेबाचा आणि तहसीलदार साहेबाचा 100% अहवाल आहे की हे यंत्र बेकार झालेलं आहे, तरीचे जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी गव्हर्नमेंट प्रशासन याचं पूर्ण 100% दुर्लक्ष आहे. म्हणून आज हा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज अन्नत्याग आंदोलन करत आहोत. याच्या पहिले आम्ही 4 आंदोलन केले, टाकीवर चढलो, चक्काजाम केला, एल्गार मोर्चा केला, तरीही गव्हर्नमेंटचं काही त्याच्यावर लक्ष आलं नाही. आता हा पैसा कोण देऊन आला हे आता गव्हर्नमेंट आम्हाला इथून सांगा, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आता तुम्ही सांगितलं की बा यंत्र खराब आहे, पण अधिकाऱ्यांनी जर ठरवलं की बा खरंच पाणी झालं आपलं यंत्र खराब आहे तर मदत भेटायला पाहिजे होती, पण इतकं असून बाकीच्या म्हणजे आपल्याच तालुक्यात इकडे तिकडे भेटली मदत, आपले दोन कोण वंचित राहिले नेमके? याची अधिकाऱ्या लोकांची सगळ्या सध्या मानसिकता बेकार झालेली आहे सगळ्या यंत्रासोबत. कारण तुम्हाला एक समजलं आहे का बा, पूर्ण सर्वत्र पाणी झालेलं आहे यावर्षी, तरी हे दोन मंडळ सुटले. कलेक्टरचा मॅडमचा अहवाल, तहसीलदाराचा अहवाल, आता इले कोणाचा अहवाल पाहिजे? शेतकरी सध्या पूर्ण हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यापाशी का म्हणजे सोयाबीन सोंगलं, त्याचं काय झालं हे तुम्हाला माहित असेल, म्हणजे काय त्याच्या त्यानं काय भावना घेतलं ना, तो काय भावना विकून आला, तरी गव्हर्नमेंटचं प्रशासनाचं त्याच्यावर दुर्लक्ष आहे. मग आता याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? आता आम्ही आत्मदान शेवटी करणार आहोत, म्हणजे अन्नत्याग म्हणजे हा आमचा शेवटचा पर्याय आहे. इथून आम्हाला जेपर्यंत गव्हर्नमेंट आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही उठतच नाही. तुम्ही आमच्या इथून बळ्या उचलून घ्या आणि कुठेही दाबून द्या, तुम्हाला जिथं दाबून द्यायचं. गोपाल भाऊ, यावर्षी राज्य खरंच ना पुऱ्या जिल्ह्याची मी काय आणतो, पुऱ्या विदर्भाची कंडिशन पाण्याने जास्त आली. इतकं असून हे जे मंडळ म्हणजे परस्पर किंवा तुम्ही म्हणा हे झोपले होते का काय झाले, नेमकं काय होऊन राहिलं नेमकं तुमच्या मंडळ सोबत सांगा ना. मला चांदूर बाजार तालुक्यात एकूण 7 मंडळ येतात, त्या 7 मंडळापैकी 5 मंडळात अतिवृष्टी घोषित झाली आणि 2 मंडळात महसूल प्रशासन आणि कृषी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या पर्जन्यमापक यंत्रात दोष असल्यामुळे तेथील ते गावं अतिवृष्टीमध्ये समाविष्ट झाले नाही. याबाबत आपण 2 महिन्यापासून सतत शासनाशी संघर्ष करून भांडत आहोत की याच्यात चुकी तुमची असताना शेतकऱ्यांना का भोगायला लावतात? चुकी शेतकऱ्याची नाही, शेतकरी पहिले संकटात आहे, पीक होत नाही, त्याला पिकाचा भाव मिळत नाही, तरी पण शेतकरी तुम्हाला वारंवार विनवणी करत आहे की आमचा त्यात सहभाग करून घ्या अतिवृष्टीत, परंतु शासन आणि प्रशासन यात आम्हाला लक्ष साथ देत नाही, त्यामुळे आम्ही वारंवार आंदोलन करीत आहोत आणि हा शेवटचा पर्याय म्हणून आजपासून आपण तहसील कार्यालय चांदूर बाजार इथे अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. आणि त्याच्यातला आम्हाला एक प्रामुख्याने जाणवलेली बाब हे आहे की जे जनप्रतिनिधी आपल्या जिल्ह्यातले ते जनप्रतिनिधी शेतकऱ्याच्या प्रती उदासीन आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. म्हणून आमचा त्यांच्यावरही रोष आहे की जनप्रतिनिधींनी याच्यात त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा याही पेक्षा उग्र आंदोलन होईल. बरं, पाणी पडलं पुऱ्या तालुक्यात, पुऱ्या जिल्ह्यात पाणी पडलं, खय खय दिसलं डोळ्यानं. मग आता याचे दोन जे मंडळ आहेत, या दोन मंडळ मध्ये काम करणारे जे शासकीय कर्मचारी आहेत, याच्यासाठी तुमची काय भूमिका आहे? शासकीय कर्मचारी हा पूर्णतः निष्क्रिय झालेला आहे. त्याला त्याचं एवढंच म्हणणं आहे की माझा पगार कसा निघेल, त्याला शेतकऱ्याशी सामान्य नागरिकाशी काही देणे घेणे नाही. पंचनामे त्यांनी मॅनेज केलेले आहे, ज्यांनी त्यांना पैसे दिलेले आहेत त्यांचं 100% नुकसान दाखवलेलं आहे, ज्यांनी जे गरीब शेतकरी त्यांचा आर्थिक लाभ देऊ शकले नाही त्यांचं 70% आणि 80% पीक नुकसान दाखवून त्याला शासनाने दिलेला मदत किती अपूर्ण दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यातही हा रोष आहे की कर्मचारीही शेतकऱ्याला साथ देत नाही.
सर्वच यंत्रणा शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड रोष असल्यामुळे ही परिणाम भोगावे लागत आहे। म्हणून प्रशासनाला आणि शासनाला वारंवार विनंती केलेली आहे की तुमची कार्यप्रणाली सुधारा आणि शेतकऱ्याप्रति न्याय द्या आणि त्यांना आर्थिक मदत मिळून द्या, याकरता हे सर्व आंदोलन आहे। तर भाऊ आता खरीप तर आपल्या हातून गेला, सारा सत्यानाश झाला, तुम्ही पाहिलं पिकाचं कट झालं। आता मी भी एक शेतकरी आहे, खरीपात ना वावरातलं कोणतंच मले उदी म्हणजे पिकच घरात नाही आलं, तर मी आता रब्बीचं कसं करू, जरा सांगा ना सरकारनं काय करायला पाहिजे याच्यावर। अतिवृष्टी ज्या ज्या विभागात जाहीर झाली आणि तालुक्यात सतत पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात पिकाचं नुकसान झालं, त्यामुळे पिकाचं उत्पन्नही कमी झालं आणि त्याला भावही मिळाला नाही, त्यामुळे आता रब्बीमध्ये त्याला जे पीक पेरणी करायची आहे त्याकरता लागणारं बियाणं आणि खत शासनानं पूर्ण अनुदानावर उपलब्ध करून द्यावं ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांचा पीक विमा लागू करून त्यांनाही पीक विम्याची तातडीने अंमलबजावणी करून त्यांना निधी द्यावा ही नम्र विनंती आम्ही शासनाला करीत आहोत। तर या ठिकाणी उपोषण मंडपात राहू काका बसले, काय काका गरम बोलणार माझ्यासोबत, कशाही बोल काका काय म्हणणं आहे तुमचं सांगा बरं मले। माझं म्हणणं हेच आहे का आमच्या आशेगाव आणि तळेगाव या सर्कलवर सरकारनं कबूल करूनही पैसे आले नाही आमचे, आमच्या इकडे पाऊस कमी दाखवून राहिले, मग हे बिगर पावसात होते काय काय, याच्या अंगावर पाऊस नाही पडला, आमचे शेतीचे माल सडले, सोयाबीन सडला, आम्ही एक दाना विकाले आम्हाला भेटला नाही, आता रब्बी पिकासाठी आमची सोय नाही आहे, मग आम्ही कसं करावं, त्याच्यासाठी बा ह्याच पर्याय केला सरकारने, पहिले कलेक्टर तहसीलदार यांना आम्ही प्रति दिल्या, यांनी टाळाटाळ केली, आखी आम्हाला या रस्त्यावर यायला लागलो। तर उपोषण करते रमण दादा आणि त्याच्या गोपाल भाऊ सोबत केली चर्चा, या शेतमावलीची त्यानं पहिल्यांदा पूजा केली, मातीच आहे, माती आणि माता ह्या दोनच गोष्टी अशा आहेत की एकाचे दोन जीव करायची त्याची क्षमता आहे। तर तालुक्यातली खरोखर कंडिशन इतकी खराब होती भाऊ की सोयाबीनचे पिका सत्याना झाला टोंगा टोंगा मांड्या मांड्या पाणी गेली सोयाबीनच्या पिकात होतं, आणि त्यानंतर कापसाचा सत्याना इतका झाला की यावर्षी कापसाला भाव चांगला आहे बरं, पण तरी कापसाचे पिकं कोणत्याच पद्धतीने होतील का नाही याची गॅरंटी नाही। त्यानंतर आता यायचा 80% 60% निकष आहे ना, आता विमा कंपनी हा निकष तोच धरून ठेवतात की बा शासनाने सांगितलं तुमच्या मंडळात पाणी नाही त्याच्यानं तुम्हाला विमाही भेटत नाही, त्याच्यानं खरीप तर गेलात, शेतकऱ्याचा खरीप तर गेलात, सोबत आता रब्बी बी शेतकऱ्याचा जायच्या मार्गावर, कारण शेतकऱ्याजवळ पैसाच नाही, व्याजा बट्ट्यानं पैसा आणून वावरात लावून पिकते का नाही पिकत, कारण निसर्गाच्या हाती राजाव सारा खेळ खंडोबा आहे। त्यासाठी अचलपूर तालुक्यातले हे दोन तरुण आज उपोषणाला बसल्यात, शासनानं याच्या लक्ष द्या, शासनानं हे आम्ही स्वतः शेतकरी आहोत हे शेतकरी आहे, कारण दोनच मंडळ कोण सोडले बा तुम्ही, हा खरोखर अचलपूर तालुका आशेगाव आणि तळेगाव मंडळ अत्याचार आहे। शासनानं बा एकदा तुम्ही डबल सर्वेक्षण करा, बाकीच्यासाठी जो निकष वापरला तोच निकष येईल वापरा, शेतकऱ्याला बापा मदत द्या बापा काहीतरी तुम्ही।